माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दही सँडविच बनवतोय. हॉटेलमध्ये जे पुदिन्याची चटणी वगैरे लावून बनवतात ते नॉर्मल झालं, पण आपण दही चटणी दही वापरून दही सँडविच बनवतोय. अगदी चीज न घालता सुद्धा ते चीजही लागतं, तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते पाहूया. दही सँडविचसाठी लागणारं साहित्य पहा. हा सँडविच ब्रेड आहे, चौकोनी स्लाईस असतात त्याच्या. हे मेयोनीज आहे, मिक्स हर्ब्स, भाज्या घेतलेत, टोमॅटो, कांदा, गाजर किसून घेतलं आहे, सिमला बारीक कट केलेली आहे, काकडी घेतली आहे, काकडी मी किसून घेतली आहे, घट्ट असं दही घेतलं आहे, मिरपूड, मीठ आणि बटर घेतलं आहे. बटरमध्ये करायचं आहे आपल्याला. तर आधी हे सगळं मिक्स करून घेऊया आपण, सगळ्या भाज्या आणि सगळं मिश्रण बनवून घेऊया. खूप छान लागतं आहे, तव्यावर बनवायचं आहे आपल्याला. सगळ्यांकडं ओव्हन वगैरे नसतो, त्याच्यामुळं शक्य तितकं गॅसवर कसं बनवायचे पदार्थ. खूप छान लागतं आहे सँडविच. सगळ्या भाज्या पण पोटात जातात. मीठ टाकूया आणि तिखटपणासाठी मिक्स हर्ब्स आणि मिरपूड, त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स पण आहे. साधारण एक चमचाभर टाका म्हणजे चव चांगली येते. ही मिरपूड आहे, वाटल्यास थोडीशी साखर टाका. हे दही आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. हे चांगलं मिक्स करूया. हर्ब्स टाकले की खूपच छान वास येतो. कुठल्याही चीजचा वगैरे काही गरज नाही आपल्याला. मेयोनीज लावायचं ब्रेडला, कडा कापायची पण गरज नाही आता. वा सँडविचला ते हॉटेल स्टाईल करणार असेल सँडविच तर कडा तरी कापावे लागतात, पण ह्याला कडा पण कापायची गरज नाही. असं छान लागतं, असं मस्त मिक्स झालेलं आहे. मेयोनीज लावायचं आपल्याला ना, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. मध्ये भाजी टाकायची, पूर्ण व्यवस्थित स्प्रेड करायचं आपण. भाजत भाजत शिजते आता. कुठलीही भाजी आपण शिजवून वापरून काही घेतलेली नाही, बारीक कट केलेले आहेत. ह्याच्यावर हे ठेवून द्यायचं आहे. थोडं आधी तेल टाकून बटर डायरेक्ट टाकलं तर बटर जळतं. थोडं तेल टाकून मग त्यात बटर टाकूया म्हणजे मग जमेल. डायरेक्ट बटर टाकलं तर ते जळूनच जाईल. ह्या बाजूने बटर टाकायचं अजून. सगळ्या बाजूने मग ते खमंग भाजेल दोन्ही पण. मस्त असं क्रिस्पी भाजलेलं आहे बटरमध्ये. छान लागतं ते वास, खूप छान येतो. अशा रीतीने एक दोन करून घेते मी सँडविच. हे मस्त असे क्रिस्पी सँडविच आपले तयार आहेत. मी आता हे पिझ्झा कटरने कट करते. हे पा मस्त, खूप छान लागतं. मस्त असं आपलं क्रिस्पी सँडविच तयार आहे. हेच केचप लावून देते, टोमॅटो केचप लावूया वरती.
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही हे बनवून खा. कसं झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.